नमस्कार, आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये। आज आपण वाफेवरचे पोहे बघणार आहोत। अगदी मऊ, लुसलुशीत आणि तोंडात घालताच विरघळणारे हे पोहे आहेत। अगदी क्विक रेसिपी आहे आणि तीही मस्त बिना कांद्याची। तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये एक वाटीभर पोहे घेतले आहेत। आता हे पोहे आपल्याला अगदी थोड्या पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत। इथे मी अगदी थोडं पाणी वापरते आणि पोहे असे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पोहे 5-10 मिनटं आपल्याला असेच मोकळे राहू द्यायचे आहेत। अगदी 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पोहे अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत, परफेक्ट झालेले आहेत। यानंतर इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे। पाणीही छान उकळलं आहे, तर त्यामध्ये आपण चाळणी ठेवून घेऊ पोह्यांची। पोहे एकदा सर्व बाजूला छान पसरवून घेऊ। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्यानंतर 1/2 चमचा हळद घालते, त्यानंतर चिमूटभर साखर घालायची आहे आणि छान हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण पोह्यांना एक 5 मिनिटं फक्त वाफ काढून घेणार आहोत। अशा छान सोप्या रेसिपींसाठी खानदेशकरच्या डेली डिशेसला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेले बेल आयकॉनलाही क्लिक करा। 5 मिनिटं झालीत आणि तुम्ही बघू शकता पोहे छान वाफळले गेलेले आहेत। कलरही खूप छान आलेला आहे। मऊ आणि लुसलुशीत असे छान पोहे तयार आहेत। आता आपण फोडणीची तयारी करू। तर इथे मी एक छोटा पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये अगदी 1 चमचा तेल घातलं आहे। त्यानंतर शेंगदाणे घातलेले आहेत, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, मोहरी घातली 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे आणि चिमूटभर हिंग घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि आपली फोडणी अगदी तयार आहे। आता गरम गरम फोडणी छान पोह्यांवर घालायची आहे आणि हलक्या हाताने पोहे छान एकत्र करून घ्यायचे आहेत। अगदी मस्त कमी तेलामध्ये आणि बिना कांद्याचे हे खूप टेस्टी पोहे आपले तयार होतात। आता हे पोहे मस्त कोथिंबीर, खोबरं आणि शेव घालून अगदी तयार आहेत। तुम्हीही पोहे घरी नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा। खूप खूप धन्यवाद।